उर्मिला पल्लडवार वाशी उपासना केंद्र माझा अनुभव 1920 मधला आहे. मी माझ्या मुलीकडे नाशिकला गेले आणि लॉकडाऊन चालू झाल्यामुळे आम्हाला कोणाला बाहेर जाता येईना आणि घरातल्या माणसांना बाहेर जाता येईना, बाहेरच्या माणसांना घरात येता येईना. अशामध्ये सगळी भांडीवाली कामाला सगळ्या बाया बंद झाल्या आणि मग किचनमधली सगळी कामं करायसाठी आम्हाला किचनमधला नळ बंद होऊन गेला. तो एक नळ होता तो सकाळी 7-1 तास राहायचा, त्याच्यामध्ये कामं करायला होत नव्हते आणि दिवसभर तो नळ राहायचा, तो नळ बंद होऊन गेला. म्हणून किचनमध्ये कामं करताना आम्हाला बाथरूममधून पाणी आणून कामं करावं लागायचे. तर खूप त्रासाचं झालं ते. म्हणून मी माझ्या मुलीला म्हटलं बाळा हे नळ कधी चालू होणार आहे आपला, आपल्याला किती त्रास होतो. तर ती म्हणाली आई हा नळ काही आता प्लंबरला वगैरे बोलवल्याशिवाय येत नाही, ऑफिसमधून लोक येतात आणि मग तो नळ चालू होतो, त्याशिवाय हा नळ काही चालू होत नाही. मग जरी ही छोटीशी गोष्ट असली तरी ती खूपच डोकेदुखी झाली होती, कारण दिवसभर घरात कामं करायचे म्हणजे प्रत्येक वेळी बाथरूममधून पाणी आणून कामं करावं लागायचं. तर मग अशातच एक अनुभव वाचला मी माझ्या मैत्रिणीचा, चित्राविरा चाबूसवारचा अनुभव वाचला. मी तिने लिहिलं होतं की माझा लॅपटॉप बंद पडला आणि मी उदी लावली आणि उदी लावल्यामुळे माझा लॅपटॉप चालू झाला, कारण मला पण लॅपटॉप चालू करायला बाहेर जाता येत नव्हतं आणि बाहेरच्या माणसाला पण आतमध्ये बोलवता येत नव्हतं. म्हणून मी बापूंना प्रार्थना केली आणि लॅपटॉपला उदी लावली. उदी लावली आणि दुसऱ्या दिवशी माझा लॅपटॉप चालू झाला. आणि तिने एक वाक्य शेवटी असं लिहिलं होतं की चांदोरकरांनी उदी मातीची उदी केली, तुम्ही उदीची माती करू नका. या वाक्याचा अर्थ मला चांगला नीट कळला होता. आणि मग मी पण विचार केला की आपण पण या नळाला उदी लावूया, बघूया तर येईल तर आला तर आला. पण मग मी विचार केला की म्हटलं चित्राविरांनी लिहिलं आहे की उदीची माती करू नका, त्याचा अर्थ मला नीट कळला होता. पण मग मी म्हटलं बापूंना प्रार्थना केली, बापू जर नळ आला तर ठीक आहे, नाही आला तर माझा विश्वास कोकळा पडला असं मी समजेन, पण मला उदीची माती करायची नाही. म्हणून मी माझ्या मुलीला न सांगता उदी लावली नळाच्या आतून आणि बाहेरून उदी लावली आणि नळ बंद करून ठेवून दिला, कारण स्वतःवर माझा स्वतःवर विश्वास नव्हता. मग दोन दिवस नळ चालू केला नाही आणि 2 दिवसानंतर मग माझी मुलगी काम करायला गेली किचनमध्ये आणि त्याचवेळेस मी पण होते तिथे. मग मला मी विचार केला आता आपण चालू करू बघूया. म्हणून मी थोडा नळ चालू केला तर त्यात थोडंसं पाणी आलं. माझी मुलगी म्हणाली अगं आई हा नळ काही येणार नाही आहे, प्लंबरला बोलवल्याशिवाय हा नळ येत नाही, प्रत्येक वेळी बोलवावं लागतं. म्हणून मग मी पूर्ण नळ चालू केला तर धो पाणी यायला लागलं. मग माझी मुलगी अवाकच झाली, ती म्हणाली आई मिराकल कसं काय झालं, कसं काय हा नळ आला, कधीच येत नाही हा नळ प्लंबर आल्याशिवाय. मग मी तिला सांगितलं, म्हटलं मी उदी लावली होती वेळा 2 दिवसाआधी आणि बापूंना प्रार्थना केली होती की बापू तुझ्या कृपेने हा नळ चालू होऊ दे आणि नळ आला म्हटला. तर अशी माझ्या बापूंची उदी, मग स्पर्श केली बापूंच्या हस्त स्पर्श झालेली उदी आणि अशी माझे बापूर आहे. महापुरायचे जरे कोटी कोटी प्रणाम. अंबज्ञ नाथ समजा.